नमस्कार मित्रांनो, मी आहे शेखर। स्वागत आहे आपल्या चॅनलवर नॉन स्टॉप शेखर। या आज आम्ही चाललो आहे शकुंतलम मिसळमध्ये। आता आहे दिवेघाटमध्ये सध्या आणि वडकी नाला ह्या एरियामध्ये आहो। या आपण दिवेघाटची मजा घेऊया, पाहूया घाट कसं आहे आपलं पुण्यामध्ये। सासवड रोडला या, कधी तुम्ही आले इथे तर नक्की तुम्ही शकुंतलम मिसळला व्हिजिट करा। आम्ही भरपूर वेळा गेलो आहे पण सॅटर्डेला ही जाण्याची मजा ही वेगळीच आहे। शनिवार रविवार जी गर्दी पाहायला भेटते त्याने आपला जो दिवस आहे हे विचारू नका। एवढं मग एकदम खासम खास राहिली व्हिजिट। आपल्या चॅनलवर आले असेल तुम्ही तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब तर नक्की करा। या आपण व्हिजिट करू आणि तिथलं तुम्हाला आस्वाद घेऊन सांगू की कसा आहे आमचा मिसळचा हा अनुभव। आणि तिकडे येताल तर तुम्ही नक्की ह्या साईटवर आले की आस्वाद आणि शकुंतलम मिसळ। सासवडला गेले तर कधीही विसरू नका, नक्की या। या आपण या प्रवासाचा आनंद घेऊया। नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहेत आता शकुंतलम मिसळ यांच्या किचनमध्ये आलो आहे। हे त्यांचे ओनर आहेत आणि स्वतः नेहमी अवेलेबल असतात। लास्ट टाईम पण आम्ही आलो होतो पण काही कारणास्तव आमची मुलाखत झाली नाही, पण इथं आलो आहे। या आपल्याला माहिती देतील आज यांच्या किचनचा प्रवास कसा होता। आज भरपूर समोरच्या साईडला रोडच्या अपोजिट साईडला यांचं पहिलं किचन होतं, आज यांचं हे दुसरं किचन आहे। आणि आज बरेचसे लोक इथं एका टायमात तुम्ही 200 लोक खाऊ शकतात इथे। 100 लोक एका टायमामध्ये मिसळ खाऊ शकतात। आणि आपली सुरुवात कशी झाली सर? काय 2015 साली आपल्या शकुंतलम मिसळची सुरुवात झाली। 2015 कामत ग्रुपमध्ये होतो, विठ्ठल कामतांच्या विठ्ठल कामतमध्ये। ओके, तिथूनच आपल्याला आयडिया मिळाली की बाबा स्वतःचा व्यवसाय आपण जर चालू केला। तुम्ही सासवडमध्येच काय पुण्यामध्ये कुठेही नाव काढा शकुंतलम मिसळचं। कोण असं जे मिसळ प्रेमी आहे तर कधी विसरणार नाही की शकुंतलम मिसळ त्यांची टेस्ट काय म्हणून। यांचं प्रवास लय छोट्या कामातून चालू झालं आहे आणि आज आपण बघतो की हे काम नक्की मोठं होत आहे। ते छोट्याशा किती टेबलचं हॉटेल होतं ते आपलं छोटं हॉटेल, ते आपलं 40 लोकांचं 40 लोकांचं सिटिंगवालं होतं। आणि आज एवढं मोठं म्हणजे एवढं भारी बनवलं आहे तो आपण एकदा शूटमध्ये तुम्हाला दाखवून देऊच की किती चांगलं बनवलं आहे ते। यांची टेस्ट करून तुम्ही कधी पण सासवडमध्ये आला तर नक्की व्हिजिट करा। अशा टाईपची मिसळ असते यांची, ही मिसळ असते। त्यांच्या पावांमध्ये आहे ना आपल्याला तीळ पाहायला भेटतील, बाकी कुठं मिसळ पाव भेटते याचे तीळ आणि शेकून पाव भेटत नाही। रेग्युलर जे पाव असतात ते असे नॉर्मल पाव असतात, ते बेकरीमधून बेक करून दिलेले असतात, त्यांचे तसेच टाईपचे पाव असतात। यांचे इथं हे पाव भेटतात त्याच्यामध्ये आपल्याला तीळ लावलेलं भेटेल। म्हणजे अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव आपल्याला इथं पाहायला भेटतो आणि आपल्याला ही आयडिया येते की असे छोटा छोटा टच आहे तोच आपल्या कामाला पूरक होतो। सर नमस्कार। सर नमस्कार, कधीपासून येत आहे तुम्ही मिसळ खायला आपल्या इथे? 2 वर्ष झाले। आणि काय मिसळमध्ये खास वाटते तुम्हाला टेस्ट? सर ते टेस्ट म्हणजे एकदम चटकदार आहे आणि दहीवट एकदम स्पेशल। अच्छा, आणि तुमचे काय मित्र फॅमिली कसे येतात तुम्ही? मित्र फॅमिली जवळपास मुंबईपासून इकडे आलेले। अच्छा, मुंबईपासून। घाटावरती मिसळ खायची शकुंतला। अच्छा, शकुंतला। आणि दुसरं कोणतं ऑप्शन तुमच्यासाठी मिसळसाठी? मिसळ ह्या लाईनीत मिसळच मिसळ आहे तुम्हाला पण माहिती, शकुंतला सोडून ऑप्शन नाही। अच्छा अच्छा, काय खास वाटतं मिसळमध्ये पण? आणि हे पाव पावाची काय पावाची जी खासियत आहे ना तिथं माझी पण पहिली आवड नाही का? हा तीळ लावलेले पाव। चालेल चालेल सर, थँक्यू सर, थँक्यू रिव्ह्यूसाठी। नमस्कार सर। नमस्कार, काय वाटते सर तुम्हाला मिसळमध्ये खासियत? एकदम कडक। आणि तुम्ही किती वर्ष झालं येत आहे इकडे व्हिजिटला? जवळपास 1.5 वर्ष। अच्छा, आणि मिसळमध्ये काय खास आहे? रस्सा एक नंबर आहे। रस्सा एक नंबर आहे। सर कशी बनली आहे मिसळ? मला वाटतं अशी मिसळ मला पुण्यामध्ये कुठेही मिळाली नाही। आणि मिसळमध्ये तुम्हाला काय वाटले खास? तुम्ही पाहू शकता हे जे पाव आहे या पावामध्ये तुम्हाला कुठेही असे पाव तीळ लावून बटर लावून मिळणार नाहीत। आणि तुम्ही हे टेस्ट जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी माझ्या शब्दातही सांगू शकत नाही की याची काय टेस्ट आहे। तुम्ही नक्की ट्राय करा सर। आमच्या चॅनलला व्हिजिट करा आणि आम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा। थँक्यू सर।